मी आता आपल्याला उत्तर दिलं, अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं झालेलं नुकसान मी आपल्याला माहिती दिली, आकडेवारी दिली, सभागृहात त्याची चर्चा सुरू आहे, त्याचं आत्ता उत्तर झालं. एका बाजूला तो विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणावरची चर्चा सुरू आहे. आणि ज्यांनी एकेकाळी राज्याचं नेतृत्व केलं आणि ज्यांनी माध्यमांना अनेक वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे शेतकरी आहोत, आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाणारे उभाटा गटाचे नेते आहोत, एवढी महत्त्वाची चर्चा सभागृहात चालू असताना ना मोठे ठाकरे साहेब सभागृहात होते, ना छोटे ठाकरे साहेब सभागृहात होते. आज शेतकऱ्याच्या बाजूनं सरकार काय मदत करत आहे, सरकारनं काय केलं पाहिजे याच्या चर्चेमध्ये सुद्धा जे सहभागी होत नाहीत, ज्यांना केवळ आणि केवळ सत्तेचं पडलंय, दिल्लीमध्ये जाऊन आपल्याला इंडियाच्या त्या इंडी आघाडीमध्ये काही वाटा मिळतोय का, आता राहिली सायली तरी आपला पक्ष टिकतोय का, याच्यासाठी हातपाय हलवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. पण एका बाजूला राज्याचं विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे, त्या चर्चेमध्ये ना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी भाग घेतला, ना छोट्या आदित्य ठाकरे साहेबांनी भाग घेतला, त्यांना केवळ सत्तेचं पडलेलं आहे. अनेक माजी मुख्यमंत्री सभागृहामध्ये आहेत, मग माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून याचपूर्वी नेतृत्व केलं, पण ते विरोधी पक्षात आहेत. पण ते मंडळी दिवस सकाळी येतात आणि संध्याकाळपर्यंत हाऊसमध्ये बसतात, प्रत्येक आयुधाचा वापर करतात, सरकारला सूचना करतात, सरकारचं काही चुकलं तर सरकारला चुकलं म्हणून सांगतात. असं काम करणारे सुद्धा माजी मुख्यमंत्री या सभागृहात आहेत. आणि केवळ अधिवेशन आहे म्हणून त्या विधानमंडळाला एकदा शिवायचं, पाय लावायचा आणि निघून जायचं, ही फक्त सोपस्कार पाळणारे सुद्धा काही मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. त्यामुळे याच्यावरून आपण बरं झालं हा प्रश्न विचारला, ज्यांना शेतकऱ्यांच्या अवकाळी नुकसानीचं काही पडलं नाही, ज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय सरकार निर्णय घेणार याचं काही पडलं नाही, ते त्यांचं सत्तेतलं स्थान टिकवायसाठी दिल्ली वाऱ्या करतायत, त्यांच्या दिल्ली वाऱ्या त्यांना लखलाभूत.